श्री स्वामी समर्थ भगवान भोलेनाथाचे 56 तोडगे. एक, आग, रुईचं गुलाबी फूल. कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे, किंवा तुम्हाला वाटत असेल डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो. दोन, चंदन केसर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. तीन, महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. चार, भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. पाच, जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुऊन शिवलिंगावर अर्पण करावे. त्यानंतर तेथे बसून ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की हा उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल. सहा, जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचे चरण असतात, त्या ठिकाणी समोरून पाणी पडते. तिथे आपला तळहात थोडा वेळ लावला आणि भगवान भोलेनाथांचा पंचाक्षरी मंत्र किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. सात, कुटुंबात कोणत्याही प्रकारचा समस्या असेल तर सोमप्रदोष व्रताचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देसी तुपाचा दिवा लावा. तेलाचा दिवा देसी तुपाचा दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा, यामुळे घरात शांतता कायम राहील. आठ, शिवपुराणानुसार लग्न करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते. जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. नऊ, सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. दुपारी शिवदर्शन केल्यास सतजन्मीचे पाप दूर होते. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो, अगणित पुण्यप्राप्ती होते. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. 10, शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो. 11, दही भाताचे विलेपण शिवपिंडेस करून पूजन केल्यास विविध ताप नाश पावतात. 12, कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकूनसुद्धा घालायचा नाही. ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही. 13, अनेकांच्या जीवनात अडचणी येतात, अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. 14, शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. 15, शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. 16, दही दूध तूप मध गोमित्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते, वेगाने रोग नाश होतो. 17, शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. 18, पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील
सर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. 19. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. 20. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात. 21. जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला असेल, तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर 7 बोरं अर्पण करावे. ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपला रोग 3 महिन्यात समाप्त होईल. 22. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा. 23. दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. 24. शिवसहस्त्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो. 25. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्बपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते. 26. ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने 5 द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावं. नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारी खाली 1 पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे. द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये फरक येतो. 27. 1 बिल्बपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बिल्बपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढे तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. 28. बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. 29. जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. 30. धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो. 31. प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते. 32. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 33. चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. 34. पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मकता वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते. 35. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केसर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. 36. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. 37. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमित्र शिंपडावे. 38. कपिला गाईचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गाई ब्राह्मणाला दान दिल्याचे पुण्य मिळते. 39. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. 40. उसाच्या रसाचा अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. 41.
साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. 42 गंधपुष्पासह श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. 43 शिवमंदिरात षडोपचारे पूजन केल्यास 100 अपराध क्षम्य होतात. 44 जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते. 45 तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. 46 मधामध्ये महादेवाचा अभिषेक केल्यास TB रोगातून आराम मिळतो. 47 ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे. त्यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा. असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते. 48 श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. 49 ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भोम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भोम प्रदोष म्हणतात. 50 शिवपुराणानुसार पाण्यात देसी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजन केल्याने TBचे रुग्णही बरे होतात आणि रुईचे फूल अर्पण केल्याने प्राप्त होतो. 51 लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. 52 भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते. 53 महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 54 कनेराचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. 55 ताप ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि आपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आलेले आहे. 56 जर शारीरिक रूपात एखाद्या मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते. श्री स्वामी समर्थ.